बैठक घेतली हा बैठकीचा फार्स होता म्हणून मी गेलो नाही, तोंडी आश्वासन देऊन तोंडाला पाणे पुसले। ओबीसी नेते तोंडी आश्वासन वर कसे समाधानी झाले याचे आश्चर्य, असं मत विधानसभा विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे। बघूया विरोधी पक्ष नेते आणखी काय बोलले। ज्याने डुप्लिकेट प्रमाणपत्र घेऊन नोकऱ्या भडकवल्या त्यांच्यावरही एसआयटी मार्फत चौकशी करून कारवाई करा, मग दूधचा दूध पाणीचं पाणी होऊन जाईल। आता तुम्ही ओबीसीच्या प्रमाणपत्राच्या भरोशावर नोकऱ्या काय मिळून त्या मंत्रालयात बसले असतील तर त्याचाही शोध घेण्याची गरज आहे। खरं तर एक सर्वेक्षण का म्हणाले, आम्ही जात निहाय जनगणना करा म्हणून सांगतोय, त्यावेळेस कळेल की तातडीनं गरज आहे। आत्तानी सांगितलं 28 लाख लोकांपर्यंत हा आकडा मराठा समाजाचा गेलेला आहे, तुम्ही प्रमाणपत्र घेणार। आता कुणाचं सुरूच आहे आणि या सफाऱ्यानं सुरू आहे, शहर सकट वाकले जात आहे आणि तुम्हाला उपोषण आंदोलन करायला लागत आहे। हे जे चाललेलं आहे मी पुन्हा परत तुम्हाला सांगतोय की भुजबळ साहेब काय म्हणाले आणि अजित दादा काय म्हणाले, हे तिथे काय म्हणाले लोकांच्या पुढे, पण सत्तेचा मलिका तर दोघे मिळून घेत आहे। सत्तेची हाव तर दोघांनाही आहे, सत्तेसाठी लाचार तर दोघे झाले आहेत।